ठरलं कारण भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन गडकरी यांची निवड झाली. संघाचे कट्टर स्वयंसेवक मानले जाणाऱ्या नितीन गडकरींच्या नियुक्तीमागे संघच असल्याची चर्चा झाली. वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी गडकरी अडचणीत आले, पण राजकीय चातुर्य दाखवत त्यांनी यातूनही मार्ग काढला. तर प्रदेश भाजपच्या अध्यक्षपदी विदर्भातील सुधीर मुनगंटीवार यांची निवड करत भाजपनं विभागीय समतोल साधण्याचा प्रयत्न केला. तर गोपीनाथ मुंडे यांच्या 61 कार्यक्रमानं मैत्री ही राजकारणापलीकडची असते हे सिद्ध केलं. मुंडेंच्या 61 लालकृष्ण अडवाणी, नितीन गडकरी हे तर उपस्थित होतेच, पण इथं खास उपस्थिती होती ती विलासराव देशमुख आणि छगन भुजबळ यांची. मी विलासराव आणि भुजबळ कधीही आपला पक्ष सोडून जाणार नाही असा निर्वाळा मुंडेंनी दिला आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. एकीकडे काँग्रेस राष्ट्रवादीमधले अंतर्गत मतभेद तर शिवसेना भाजप आणि मनसेमधला संघर्ष गाजत असतानाच विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर तिसरी आघाडी अधिकच कमजोर होत गेली. या वर्षभरात तर जनतेच्या एकाही मुद्द्यावर तिसरी आघाडी आक्रमकपणे उतरल्याचं दिसलंच नाही. या वर्षात राज्यात 5 महापालिकांच्या निवडणुका झाल्या. या सगळ्या निवडणुका अत्यंत प्रतिष्ठेच्या म्हणून सर्वच पक्षांनी लढवल्या. कल्याण डोंबिवली शिवसेना भाजप युती, नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस, वसई विरार बहुजन विकास आघाडी, कोल्हापूर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी, औरंगाबाद शिवसेना भाजप युती. कोल्हापूर वगळता सगळ्याच महापालिकांमध्ये आधीचे सत्ताधारी कायम राहिलेले दिसतात. इथे एक वेळ झाली पुन्हा ब्रेकची. ब्रेक नंतर अजूनही काही राजकीय घडामोडी बघणार आहोत. कुठे जाऊ नका, पहा फक्त आयबीएन लोकमत. राष्ट्रीय स्तरावर देखील काँग्रेससाठी हे वर्ष खडतरच ठरलं. घोटाळ्याप्रकरणी आरोप झाल्यानं काँग्रेसला युपीए सरकारमधल्या 2 मंत्र्यांना घरी बसावं लागलं. पाहूया हे वर्ष काँग्रेससाठी कसं गेलं ते. आणि दुसरं म्हणजे बिहारच्या निवडणुकीमध्ये विकासाचं राजकारण करून बिहारचे दबंग ठरले नितीश कुमार. काँग्रेसला या वर्षात सगळ्यात मोठा धक्का बसला तो आयपीएलच्या वादात. कोची टीमच्या आयपीएलमधल्या समावेशावरून परराष्ट्र राज्यमंत्री शशी थरूर आणि ललित मोदी यांच्यात रंगलेल्या ट्विटर युद्धानं काँग्रेसला चांगलंच अडचणीत आणलं. आणि अखेर शशी थरूर यांचा राजीनामा घेत काँग्रेसनं या अडचणीतून आपली सुटका करून घेतली. या घोटाळ्यात शरद पवार यांचंही नाव आल्यानं विरोधकांनी पवारांना घेरण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. पवार या वादळातून सही सलामत सुटले. यानंतर काँग्रेसला विरोधकांच्या हल्ल्याचा सामना करावा लागला तो कॉमनवेल्थ घोटाळ्याच्या आरोपांचा. काँग्रेसचे खासदार सुरेश कलमाडींवर आरोप झाल्यानंतरही काँग्रेसनं त्यांच्यावर कारवाई केली नाही म्हणून विरोधकांनी काँग्रेसला लक्ष्य केलं. एकीकडे या घोटाळ्यांमुळे अडचणीत आलेल्या काँग्रेसपुढे मोठं संकट आलं ते 2G स्पेक्ट्रमच्या रूपानं. स्वातंत्र्यानंतरचा सगळ्यात मोठा घोटाळा या निमित्तानं पुढे आला. युपीएतला घटक पक्ष द्रमुकला दुखावून चालणार नाही म्हणून ए राजा यांच्यावरची कारवाई टाळली जात असल्याचा आरोप होत होता. पण अखेर सर्वच विरोधक एकत्र आल्यानंतर काँग्रेसचा नाईलाज झाला आणि ए राजा यांनी राजीनामा देण्यास करुणानिधी यांना राजी करण्यात काँग्रेसला यश आलं. पण नंतरही या घोटाळ्याच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्यासाठी विरोधक अखेरपर्यंत आग्रही राहिले आणि या गदारोळातच संसदेचं 23 दिवसांचं कामकाज वाहून गेलं. पण हा तिढा काही सुटला नाही. हा वाद सुरू असतानाच विकिलिक्सनं राहुल गांधींबाबत गौप्यस्फोट केला. अमेरिकेचे राजदूत टिमोथी रोमर यांच्याशी बोलताना लष्कर ए तोयबापेक्षा हिंदू दहशतवाद्यांचाच देशाला अधिक धोका असल्याचं वक्तव्य रोमर आणि राहुल गांधी यांच्या संभाषणातून समोर आल्याचा गौप्यस्फोट विकिलिक्सनं केला. यानंतर पुन्हा एकदा काँग्रेस अडचणीत आली. तर दिग्विजय सिंग यांच्या विधानांनी काही वेळा काँग्रेसला अडचणीत आणलं. या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचं महाअधिवेशन दिल्लीत पार पडलं. सोनिया गांधींनी थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्ला चढवला
आणि संघाचे दहशतवाद्यांशी संबंध आहेत का याची चौकशी करण्याचा ठरावच या अधिवेशनात मंजूर करण्यात आला. तर राहुल गांधींनी मंत्र्यांनी पक्षासाठीही थोडा वेळ देण्याचा सल्ला दिला आणि काँग्रेसला कार्यकर्त्यांना नाराज करून चालणार नाही असे संकेतच दिले. एकूणच काँग्रेससाठी हे वर्ष घोटाळ्यांचं ठरलं. एकीकडे देशाचं राजकारण घोटाळ्यांभोवती फिरत होतं, पण आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतासाठी हे वर्ष आशादायक ठरलं. कारण संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीतील 5 स्थायी सदस्य देशांचे अध्यक्ष या वर्षी भारतात येऊन गेले. तर बराक ओबामा यांचा भारत दौरा ऐतिहासिक ठरला. ओबामांनी 10 अब्ज डॉलर्सचे करार करत आर्थिक संकटात सापडलेल्या अमेरिकेसाठी दौरा यशस्वी केला, पण त्याचवेळी त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्य म्हणून भारताच्या समावेशाला पाठिंबा देत जागतिक स्तरावर अमेरिका भारत सोबत असल्याचं स्पष्ट केलं. या व्यतिरिक्तही भारतात यावर्षी काही खास पाहुणे येऊन गेले. यामध्ये जुलैत ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन भारतात येऊन गेले. जुलैतच म्यानमारचे कमांडर इन चीफ थान श्वे आणि श्रीलंकेचे अध्यक्ष महिंद्रा राजपक्षा यांनीही भारताला भेटी दिल्या. एप्रिलमध्ये तुर्कमेनिस्तानचे अध्यक्ष गुरबांगुली बेर्डी मोहम्मदेव भारतात आले होते. नेपाळचे अध्यक्ष रामवरण यादव, तुर्कस्तानचे अध्यक्ष अब्दुल्ला गुल, दक्षिण कोरियाचे अध्यक्ष ली म्युंग बॅक हेही भारतात येऊन गेले. एकंदरीतच आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताचं महत्व वाढतंय हे यावर्षीच्या दौऱ्यावरून स्पष्ट झालं. 2010 मधलं राजकीय चित्र कसं होतं ते बघितलं. राजकीय अस्थिरता 2010 मध्ये पाहायला मिळाली. हे या दशकात अनेक राजकीय उलथापालथी झाली आहे. 2011 म्हणजे पुढच्या वर्षापासून नवीन दशक सुरू होत आहे. राजकीय अस्थिरता संपून भारतामध्ये एक राजकारणातली स्थिरता पाहायला मिळेल अशी आशा करूया. या कार्यक्रमात इथं थांबू. पहा फक्त IBM लोकमत.